MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित राहा, शक्यतो घरीच राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. नंदुरबार शहरातील अलीसाब मोहल्ल्यात व्यवहाराबाबत मध्यस्थी केल्याचा राग येऊन एका गटाने एका व्यक्तीस लोखंडी फायटर बॅट व हातबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील अलीसाब मोहल्ल्यात व्यवहाराबाबत मध्यस्थी केल्याचा राग आल्यानं जमावाकडून एका व्यक्तीस बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गजबजलेल्या अलीसाब मोहल्ल्यात जुबेर खाटीक यांनी व्यवहाराबाबत मध्यस्थी केली. याचा राग आल्यानं अस्लम, अजूब, मोमीन, मुझोमुद्दीन, मज्जिद कुरेशी, जुनेद शाहरुख, अजमल, सलमान, वाशिम या 6 जणांची संगनमत करून जुबेर खाटीक यांना लोखंडी फायटर बॅट हाताबुक्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी खाटीक यांच्या फिर्यादीवरून वरील 6 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 324, 326, 143, 147, 148, 149, 504, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. MDTV साठी नीलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.